सर्व्या नेहमी निघाला होत तर तुम्ही पाहू शकता की अंधार आहे बाहेर, घराच्या बाहेर आमच्या कोणीच दिसत नाही आहे आणि अंधार पण खूप आहे. तर केंद्रात जायचं आहे, तर चला पुढचं जसं असेल तसं मी तुम्हाला शेअर करते. हॅलो फ्रेंड्स, तर हा व्लॉग सुरू होते 15 एप्रिलपासून. आज आहे सॅटरडे आणि मी खूप टायर्ड आहे. पी सी माझा शटडाऊन करते, रात्री झोपायचे 10:30 वाजले, खूप उशीर झाला आहे. उद्या सकाळी लवकर उठून उठायचे 5 वाजता, पारायणला जायचं आहे गुरुचरित्र. त्याच्यासाठी 3:30लाच उठावं लागणार मला, कारण की मला एका तास तरी लागतोच कमीत कमी. 5ला जायचं असल्या तुम्ही मला पाहू शकता मी खूप टायर्ड झाली. तर आता मी लवकर झोपते आणि मग उद्या सकाळी तुम्हाला भेटते मग उठल्यावर. हॅलो फ्रेंड्स, तर आता वाजलेलं आहे सकाळचे 3:30. तर जस्ट उठले आहे आत्ता, म्हणजे काही चावरलेलं नाही आहे. मला आता फ्रेश व्हायचं आहे, तर मी फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते आणि मग तुम्हाला दाखवते की कसं मी स्वामीचरित्र पारायण करायसाठी केंद्रामध्ये जाणार वगैरे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवेल. बट आता मला लवकरात लवकर 5 वाजता जायचं आहे, तर लवकरात लवकर आवरावं लागेल. माझ्यासोबत माझी आई पण आहे, तर पटकन आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. हॅलो फ्रेंड्स, तर आता आजले सकाळचे 5 आणि आता मला जायचं केंद्रात. माझ्या आईसोबत जाणार आहे, तुम्हाला सगळं शेअर करेन. माझा आवरून पण मी रेडी आहे आणि माझा आजचा लुकसुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि माझा आजचा लुकसुद्धा तुम्ही पाहू शकता मी कसं तयार झाले. एकदम सिम्पल सिम्पल अशा पद्धतीने मी तयार झाले. आता इथे माझी आई जी आहे ती देवपूजा करते सकाळ सकाळ. तिचं माझ्या अगोदर लवकर आवरून झालं आहे आणि माझा आवरुस्तोपर्यंत ती देवपूजा करते. तर तुम्ही पाहू शकता की माझी आई एवढ्या लवकर उठून आवरून देवपूजा करते. तर फ्रेंड्स, सकाळचे 5 वाजले आणि मी निघालो होत. तर तुम्ही पाहू शकता की अंधार आहे बाहेर, घराच्या बाहेर आमच्या कोणीच दिसत नाही आहे आणि अंधार पण खूप आहे. तर केंद्रात जायचं आहे, तर चला पुढचं जसं असेल तसं मी तुम्हाला शेअर करते सगळं हळूहळू. तर फ्रेंड्स, मी केंद्रात आलेली आहे आणि माझ्या जागेवर बसली आहे. गुरुचरित्र ग्रंथ 5:10 झाली आहेत आत्ता आणि तुम्ही पाहू शकता केंद्रामध्ये सगळं तयारी वगैरे चालू आहे. तिथल्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या पूजेची वगैरे तयारी करतायत, सगळं नीटनेट व्यवस्थित ठेवतायत आणि काही जण बसले आहेत. मी जास्त शूट नाही केलं, असं सगळ्यांचं शूट करता नाही आलं. तर जेवढं जमेल तेवढं केलं. तर आज होता 4th दिवस आणि आज जे आहे, सॉरी, आज होता 5वा दिवस आणि आज 36 ते 38 अध्याय जे होते ते वाचायचे होते. तर खूप कमी वेळ लागला तसा आज अध्याय वाचायला. काय काय
हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे 18 एप्रिल आणि आज पारायणाचा सगळ्यात शेवटचा दिवस होता. सकाळी मी 5 वाजता गेली होती, पारायण झाले आणि आता महाआरती आहे. तर तिथेच चालले, 10 वाजले, 10:30 आरती असणार आहे. तर मी तुम्हाला ते सगळं शूटिंग दाखवणार आहे आरतीचं वगैरे. तर कसं असणार आहे काय, शेवटचा दिवस आहे, आज मोठी आरती असणार आहे. तर चला आपण भेटूया, मी तुम्हाला दाखवते सगळं. आरती करू गुरुवरी रे, अगाध महिमा तव चरणांचा वरणाया मती देया रे. यवने भूषिले स्वामी कहारे, अकल कोटी कहारे, समाधि सुख दे भोगुनि बोले, धन्य स्वामी वरिया रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ, आरती करु गुरु वरियारे, अगाध महिमा तव चरणांचा वरणाया मती देया रे. तो फ्रेंड्स, हे सगळे ग्रंथ होते जे ठेवले, त्यांची पूजा वगैरे केली, तो फोटो मी कॅप्चर केला आणि म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. तर असंच होतं माझं गुरुचरित्र पारायण, म्हणजे सगळ्यांचं झालं. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करा. तर हे महाप्रसादाचं थोडंसं शूटिंग वगैरे जे आहे ते मी केलं इथे, म्हणजे महाप्रसाद वाटप होता, तर त्याचं थोडंसं ग्लिम्स आहे. तर मी आशा करते तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ खूप चांगला वाटला असणार. आणि जर काही तुमच्या कॉमेंट असतील, काही प्रश्न असतील, तर तुम्ही नक्की खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा. तर भेटूया आपण असंच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.